हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सर्व? मस्तच असाल. तर आज इथे आपण टिफिन सिरीजमधला चौथा दिवस म्हणजे चौथी रेसिपी दाखवणार आहोत. चौथी रेसिपी म्हणजे खूपच सोपी, इझी आणि कधी उशीर झाला उठायला तर पटकन होणारी आहे. मी माझ्या मुलीला विचारलं की तू उद्या काय घेऊन जाणार आहेस टिफिनला, तर तिने मला सांगितलं मम्मा मी मसाले भात घेऊन जाणार आहे. सो मी काय केलं की मी पटकन म्हटलं चला उद्या आपल्याला काम कमी आहे, सो मसाले भाताची तयारी केली. इथे मी कोथिंबीर, कांदा, बटाटा आणि टोमॅटो असे मी कट करून घेतला आहे. टोमॅटोच्या मी सीड्स वेगळ्या काढते नेहमी, कारण सगळे म्हणतात की त्या सीड्स खाल्लेल्या चांगल्या नाही. सो मी स्वयंपाकात तरी त्या सीड्स घालत नाही. आता मी इथे एका कुकरमध्ये तेल गरम केलं आहे आणि त्याच्यात जिरे तडतडून दिले आहे. जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये प्रथम बारीक कापलेला असा कांदा ऍड करणार आहे आणि तो छान परतून घेणार आहे. सर्व परतून घ्यायचं आहे मस्तपैकी तेलामध्ये. इथे मी तुम्हाला जो फोडणीचा भात आहे तो बासमती तांदळाचा नसून मी इंद्रायणी तांदळाचा दाखवणार आहे. खूपच छान वास येतो आणि टेस्टला खूपच छान लागतो इंद्रायणी तांदळाचा मसाले भात. जर तुम्ही हा केला नसेल तर नक्कीच करून पहा. फार काही जिन्नस लागत नाही, सोप्याच आणि घरी अवेलेबल असलेल्याच मटेरियलमध्ये हा होऊन जातो. तर इथे आपला कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे टेस्टसाठी आणि तीही त्या कांद्याबरोबर छान परतून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट मी आधी टाकते कारण मला ती अशी तेलात मस्त परतलेली, म्हणजे ती आलं लसूणची पेस्ट मस्त भाजली की त्याचा छान स्वाद येतो, टेस्ट येते, म्हणून मी ती आधीच टाकून घेत असते कांद्यानंतरच. तर आता इथे मी सेकंड जिन्नस जो टाकणार आहे तो मी बटाटा टाकला आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षाही बारीक फोडी करू शकता, पण तो बटाटा असा मस्त मसाले भातामध्ये आला तर खायला खूपच छान लागतो. ह्याला आपण इंद्रायणी तांदळाची खिचडीसुद्धा म्हणू शकतो, कारण हा काही राईस एवढा बासमती तांदळासारखा सुट्टा सुट्टा होत नाही, थोडासा मांसूतच होतो. बटाटा आपला छान परतून घ्यायचा आहे, फ्राय करून घ्यायचा मस्तपैकी त्याच्यामध्ये. आणि आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करत आहे. टोमॅटो मी ॲड करून तोही छान परतून घेणार आहे आणि त्याचबरोबर मी कोथिंबीरही त्याच्याचबरोबर ॲड करणार आहे. आता हे छान मी परतून घेत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला टिफिन सिरीजमधला चौथा दिवस म्हणजे चौथी रेसिपी कशी वाटली आणि ह्याच्या आधीच्याही रेसिपीज कशा वाटल्या त्या मला नक्की सांग. हा इंद्रायणी तांदूळ आहे मी एक दोन पाण्याने धुवून छान घेतला आहे आणि आता हा मी ॲड करणार आहे कुकरमध्ये. हळद टाकायची आहे मसाल्यांमध्ये, कांदा लसूण मसाला, तिखट पावडर. हळद मी थोडी जास्तच टाकते म्हणजे कलर छान येतो, म्हणून मी अजून एक चमचा हळद टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये. आणि हे आता परतून घेत आहे मी. मस्त असं एकसारखं परतून घ्यायचं छान. आता हा तांदूळ मी ह्यामध्ये ॲड करत आहे. हा इंद्रायणी तांदूळ आहे. इंद्रायणी तांदळाचा भात खूपच छान लागतो, मस्त वास येतो. तर तुम्ही कधीच ही रेसिपी ट्राय केली नसेल इंद्रायणी तांदळाबरोबर, तर हे नक्कीच ट्राय करा. आता हा तांदूळ ॲड केला आहे आणि मी तो सर्व त्या मसाल्यामध्ये आता मिक्स करून घेत आहे. थोड्या वेळ मी फ्लेमवर हा तांदूळ असाच भाजून घेणार आहे थोडासा, म्हणजे थोडक्यात त्या मसाल्यामध्ये थोडासा मुरून घेणार आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे. खूप पाणी इंद्रायणी तांदळामध्ये ॲड करायचं नाही, नाहीतर मग तो गिच्च आणि घट्ट होऊन जाईल राईस. ह्याच्यामध्ये आपण जेवढा तांदूळ घेतला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे. म्हणजे समजा तीन वाटी घेतलं असेल तर साडेतीन वाटी पाणी घ्या, थोडं जास्त जास्त घेऊ नका पाणी. मी तर अंदाजेच टाकलेलं आहे पाणी हे.
मला आता एक छान अशी उकळी होऊन द्यायची आहे. पाणी मला थोडं इथे कमी वाटलं होतं म्हणून मी परत ॲड केलं पाणी थोडंसं, कारण असं नको व्हायला की अगदी पाणीच कमी पडेल आणि मग पूर्ण भाताची टेस्ट जाईल ह्या. इथे मला थोडंसं सगळं ॲड केल्यानंतर ते कमी वाटलं होतं तर ते आता मी परत ॲड केलं. आणि त्याच्यावर आता मी गरम मसाला आहे माझ्याकडे, तर गरम मसाला मी ॲड करत आहे. आणि तो छान मिक्स होऊ द्यायचा. बघा मी चमच्याने सर्व ठिकाणी मिक्स करून घेत आहे. आणि त्याला गॅस मोठा ठेवून एक उकळी काढून घेणार आहे. उकळी आल्यानंतर मी त्याला गॅसचं टोपण लावणार आहे आणि 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपला भात रेडी आहे. तर मला नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला इंद्रायणी तांदळाचा राईस. आता मी स्नॅक्सच्या टिफिनमध्ये तिला मँगो कट करून दिला आहे आणि बनाना दिला आहे. बनानाची आजकाल खूप छान मार्केटमध्ये ही केस मिळते, म्हणजे जर जेव्हा आपण बनाना खातो तर त्याच्यावरची साल असते, केळाच्या वरची जी साल असते ती साल आपण इथे तिथे न टाकता त्याच कंटेनरमध्ये परत ठेवून द्यायची घरी यायची. घरी आल्यानंतर ती आपण आपल्या डस्टबिनमध्ये थ्रो करू शकतो. तर मुलांना हे असा प्रकारे तुम्ही हे कंटेनर नक्कीच द्या. तर मी एका ह्याच्यामध्ये मँगो आणि एका ह्याच्यामध्ये बनाना असे फ्रूट्स दिले होते माझ्या मुलीला स्नॅक्ससाठी, म्हणजे शॉर्ट ब्रेकसाठी. आणि लॉंग ब्रेकसाठी मी हा मसाला भात दिला होता. ह्या कंटेनरमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरीज, चेरीज, असं बाकीचे फ्रूट्सही लाईननी वगैरे कट करून ठेवू शकता. असं नाही की फक्त बनानात, कट केलेले फ्रूट्सही बारीक आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो, स्ट्रॉबेरी म्हणा चेरी अशी. आता हा मी शॉर्ट ब्रेकचा टिफिन भरून ठेवला आहे. आता मी लॉंग ब्रेकचा टिफिन म्हणजेच मोठा टिफिन भरत आहे, जो आपण आत्ता केलेला मसाला भात आहे तो मस्त मी असा पसरून भरला आहे. तुम्ही बघू शकता माझा अजिबात भात चिकट झालेला नाही आहे. इंद्रायणी तांदूळ असून सुद्धा मोकळा झाला आहे. पाण्याचा अंदाज ठेवला तर भात अजिबात गिच्च होत नाही. आणि त्या गरम भातामध्ये आता मी मस्तपैकी तूप ॲड करत आहे, साजूक तूप. आणि बिलीव मी, एवढासुद्धा डब्बा माझ्या मुलीचा कधीच घरी येत नाही. तर थोडेसे आपण कष्ट घेतले आणि आपण छान करायचा प्रयत्न केला तर मुले आवडीने खातात आणि पूर्णपणे टिफिन संपूनच घरी येतात. तर अशा प्रकारे हा माझा टिफिन सिरीजमधला चौथा सिरीज म्हणजेच चौथा रेसिपी मला कशी वाटली नक्कीच सांगा. धन्यवाद.